आणि लक्ष्मी तुला ना हे देईन ते देईन सोड 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 मला म्हणायचे मी काय सोडतच नसायचे राम राम मंडळी कसे आहात आशा हे चांगलेच असाल आणि स्वतःची खूप खूप काळजी घेत असाल तर आपण पाठीमागचं आमचं लग्नाचं ब्लॉग बघितलेलाच आहे आता आहे देवदर्शनाचा आणि हळद फेडण्याचा तर महाराष्ट्रीयन परंपराच आहे ती हळद फेडण्याची लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली जाते काही भागात उतरवली जाते म्हणतात कोणी फेडणं म्हणतात वटेवर बरेचसे वेगवेगळे वेगवेगळ्या भागानुसार शब्द आहेत तर मग आमची हळद फेडायची होती कडाक्याची थंडी होती फेब्रुवारी महिना जरी असला तर त्यामध्ये पौष असतं तर पौष महिन्याची खूप थंडी असते माग आणि पौष तर खूप थंडी असते त्या महिन्यांमध्ये तर आम्हाला पाणी पण गरम नव्हतं एकच पातेलं पाणी गरम होतं आम्हाला हळद फेडायला घेतलं तर मला मामी म्हणत होत्या माझी मामी सोबतच थांबले होते म्हणे तू साडी घाल म्हटलं नाही नाही मी साडी वगैरे नाही घालत म्हटलं मी ड्रेसच घालते मी ड्रेस घातलेला होता आणि गंमत अशी झाली की म्हणे आता नवरदेवानी नवरीला उचलून घ्यायचं आणि का तांबे वगैरे मांडतात तर ते चौक 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 हा त्याला फेरे मारायला लागतात चौक मानलेला होता आणि गंमत म्हणजे मग नंतर म्हणे हे सगळे म्हणे ठीक आहे आपण सगळ्या परंपरा जरा वेगळ्याच केलेल्या आहेत तर मग वहिनी दादाला उचलून घेऊन <laughs> मार म्हणे फेऱ्या आता मी पहिल्यापासूनच आडबंग आहे सगळ्या गोष्टी मध्ये आणि व्हिडिओ मध्ये बघा त्यावेळेस मी खूप वीक होतो कारण मी म्हणजे बॅचलर मध्ये होतो खाण्यापिण्याची वान दिला पुण्याला तर मी खूप वीक होतो आणि त्यामुळे तिने सहज उचलला आज नाही उचलू शकत ते मला असं काही नाही मी आज उचलू शकते पण रिस्क नाही घेऊ शकत कारण की माझं ऑपरेशन झालेलं आहे तसं नाही करू शकत मग तेव्हा त्यांना उचलून मी एक फेरी मारली होती जास्त नव्हत्या मग त्यानंतर व्हिडिओ त्यावेळेस काढला पण तो व्हिडिओ युट्यूबच्या याच्यामध्ये बसत नाही तो सोळा नऊ मध्ये बनवलेला नाहीये त्यामुळे तु का टाकता येणार नाहीये ना पण बाकी फोटो वगैरे टाकणार मग अशी गंमत मध्ये फेरे वगैरे मारले आणि मग यांनी मला उचलून घेतलं फेरे वगैरे मारले मग तिथे पण आंघोळीच्या अगोदर पण ते सुपारी वगैरे पकडायचं असत सोड ते <laughs> पण खूप अशा म्हणजे गमती जमती आता मी आजकाल बघत असते ना इन्स्टाला वगैरे रील तर तेव्हा दिसतं यार खरंच किती लोकांनी तेव्हा रील म्हणजे आता रील बनवत आहेत आम्हाला का तेव्हा म्हणजे तेव्हा इन्स्टाच नव्हतं नाही इन्स्टा होतं पण एवढा ट्रेंड नव्हता गोष्टी हो� करण्याचा तर मग अशी गमत आहे तर ते जर सुपारी सोडवायच्या वेळेस पण खूप मजा आली हे मला म्हणे लक्ष्मी तुला ना हे देईन ते देईन सोड 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 मला म्हणायचे मी काय सोडतच नसायचे मग नाना ना ना जाऊ त्यांना काही एकमेकाला नख मारू म्हणे मग ते हे म्हणजे बोलवून डफड वगैरे अजून ती ते उतरवतात ना तर आमचं ते पण नाही झालं कारण की त्यावेळेस अजून तो दुसरीकडे गेला तर आमच्या गावातलेच दोन तीन लग्न होते मग म्हणे जाऊ द्या मीच खंजेरी वाजवतो डायरेक्ट तुकडोजी महाराजांची तर म्हंटलं ठीक आहे नानांनी एक खंजेरी आणलेली आहे तर ती खंजेरी वाजवली हो होती नानांनी तो फोटो पण टाकू तुम्हाला छोटे हो। छोटे व्हिडिओज पण बनवले होते पण प्रॉब्लेम असं झाला की ते व्हिडिओज प्रॉपर नाही आलेले मोबाईलमध्ये बनवले होते ना तर त्यामुळे ते प्रॉपर पण नाही आणि बनवले ते तर त्यामुळे ते टाक शेअरही करता येणार नाही तर मग अशा रीतीने हात वगैरे फेडून झाली मग आमची तयारी झाली आणि मग आम्ही देवदर्शनाला गेलो होतो देवदर्शनाला नाना म्हणे कुठे जाता म्हणे पण तरी आम्ही गेलो मग आम्ही इथलं आमच्या इथं जवळच काय भैरवनाथाचं मंदिर आहे तिथे पण गेलेलो लोसरला त्याच्यानंतर मग मोठा देवीला वगैरे गेलो होतो तुम्ही ते पण फोटोमध्ये बघाल तर तिथे पण म्हणजे त्यानंतर भगवानगडला पण गेलो पण ग तिकडनं येताना आमची गाडी पण स्लीप झाली असती त्या उतरायला आणि नवीन नव्यान पण तिकडे आले <laughs> सोले असते अशी गोष्ट झाली असते पण मग आम्ही व्यवस्थित यांना गाडी एवढा आहे की यांची गाडी चालवण्याची ॲक्कुरिसी खूप डेंजर आहे रे बाबा म्हणजे कधीच म्हणजे एकदम प्रॉपरली चालवतात तर म्हणजे असा आमचा तो प्रवास झाला मग आम्ही घरी आलो घरी आलो तर आम्हाला या यायला उशीर झाला होता आणि माझ्या मामी ते गेलेले होते त्याने नवरीला नंतर पाठवून द्या म्हणे उद्या परवा मग आम्ही आणून सोडू वगैरे कारण की त्यांना घरी पण करायला त्यांचं कोणी नव्हतं मग ते, ते गेले तर गंमत अशी झाली इथे आलो तर संध्याकाळचे सात वाजलेले स्वयंपाक पण बनवलेला नव्हता कोणी म्हणजे माझी हो म्हणजे नवीन नवरी हळद फिटली आणि लगेच कामाला झुपलं मला सुरुवात झाली माझ्या कामाची लगेच मग गेवड्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक मग माझ्या नंदा वगैरे पण होत्या सगळे होते तर माझे दीर तर याला गेले होते तिरुपतीला निघून ते आमचं लग्न झालं हळद पिटली त्याच दिवशी ते तिरुपतीला निघून गेले कारण की त्यांच्या खांद्यावरच जरा धुरा कमी झाली होती त्यांना लय टेन्शन आलं होतं दादाच्या लग्नाचं त्यांच्या बरेचसे मित्र होते दहा बारा जण त्यांना जायचं होतं तिकडं तर हे हा ते तिकडे चालले गेले मग माझ्या नंदा मी हे माझे सासू सासरे आम्ही एवढ्यांचा स्वयंपाक आणि गंमत म्हणजे मला स्वयंपाक कशावर करायचा होता शेगडीवरती इलेक्ट्रिक शेगडीवरती जे की मी हो अशी गंमत मला इतकी भीती वाटायची तिथे शॉक लागायची पण तर कसं तरी असं तसं करून मी तो स्वयंपाक केला आणि माझी चिडचिड पण इतकी झालेली की यार काय माहीत वाडी आहे म्हणजे मी आज नाही आले तर मला एक दिवस सुद्धा ऐत खाऊ घालण्याची हे नाही की म्हणजे एक टाइम मग ते झालं स्वयंपाक वगैरे केला सगळ्याचे जेवण वगैरे झाले मग ते भांडी वगैरे सगळं घासून ठेवलं आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी गंमत म्हणजे ती तुम्हाला पाहायला मिळेलच पुढच्या ब्लॉग मध्ये की काय गंमत झाली होती काय काय करून घेतलं नवीन नवरीकडनं काम कारण की माझ्या सासूबाईंना रागच होता ना माझा मग ते हा राग काढत होता या त्या त्या पद्धतीने म्हणजे तो हळद फेडल्यानंतर सुरू झाला होता राग कसा काढायचा म्हणजे त्यांनी पक्क ठरवलं होतं तू आता माझ्या ताब्यात तुला दाखव अशी गमत अशा सगळ्या गमती जमती पण काय आम्ही जास्त दिवस नाही थांबलो इथे आम्ही एक चार दिवसच थांबलो चार दिवसानंतर आम्ही पुण्याला निघून गेलो तिकडे गेलो तिकडनं पण इकडनं फोन करून तिकडे <laughs> <laughs> शिव्या काही बंद नव्हतं आमचा गहू होता अर्धा एकर कुणी नवीन मग ते तो दिवस तर गेला दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही देवदर्शन वगैरे करून आलो तर दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला गहू काढायला झुपून दिलं कारण की गहू काढायला चालेला होता पाण्या अभाव प्लॉट होता गव्हाचा आणि गंमत म्हणजे तो गव्हाचा अर्धा एकरचा प्लॉट आम्ही आणि हे म्हणजे आम्ही दोघच होतो अगोदर तर म्हणजे तो जवळजवळ मी अर्धा म्हणजे पॉ अर्धा एकरमधला पण दहा गुंठे गहू मी एकटीनेच काढला नंतर दहा गुंठेला उरलेल्या मग माझ्या सा सासूबाई कुठे फिरायला गेल्या होत्या काय काय आहे मग तिकडनं आल्या मग माझ्या नंदा त्या दोघी पण आल्या त्याच्यानंतर हे मी असं पाच जण मिळून तो पूर्ण गहू एकाच दिवसामध्ये काढला पण आणि बांधला पण फक्त गोळा करायचा बाकी राहिला होता अशी <laughs> गंमत आहे आणि मग तेव्हा त्यानंतर मग माझ्या जाऊबाई आल्या छोट्या तर छोट्या जाऊबाई आल्या तर माझ्या सासूबाईंनी सगळं केलं एक महिनाभर माझ्या जाऊबाई घराच्या बाहेर पण नाही निघाल्या आणि मग मी जर म्हणायला गेल ना की हा खूप पुढे पुढे केला हेवा देवा नाहीये आहे जावे बद्दलचा हा काही नाहीये फक्त माझं हे म्हणणं की एकाला एक वागणूक आणि एक एक वग्नु का सक्का हे नाही करायला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि हेच मला सांगायचंय हे जे माझ्या बाबतीत घडलं ते तर आहेच आहे पण प्रत्येकाच्या मला याच्यावरून एकच सांगायचं कोणाच्याही घरात असं असेल तर असं नाही करायला पाहिजे समान वागणूक द्या तुम्ही तर कोणाच्या माझ्या सासूबाई मात्र तिथे एकदम धावत पळत काम करायला सुरुवात होती कपडे काय धुणं भांडी काय घासणं स्वयंपाक करून घालणं आणि शेतातलं काम तर नाहीच नाही पण एक दिवस मी म्हणायला लागले हा म्हटलं मी तर मग सगळं म्हणे तर काय म्हणे हा नवीन सुनेला मी जर काम लावलं ला, तर लोक मला नावाने ठेवायचे का मग मा माझ्या वेळेस हे नावं ठेवणारे लोक कुठे गेले होते मला हा प्रश्न पण विचारायचा तेव्हा नव्हते ना का नावं ठेवणारे लोक आजे आज करू नका व्यवस्थित वागणूक द्या माझं हे म्हणणं म्हणजे त्याबद्दल त्यामुळे काय होतं जर समसमान वागणूक दिली ना तर माणसाच्या मनात प्रेम राहत द्वेष निर्माण होत नाही पण तुम्ही एकाला एक एकाला एक वागणूक देतात तर त्याने दुसऱ्याच्या म्हणजे ज्याच्याबरोबर काय म्हणतात ना अन्याय झाला त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो आशा ह्या गमती जमती आहेत मग तो गहू काढला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी यांना सांगितलं पुण्याला जायचं म्हटलं आपल्याला आपल्याला माझ्या बाग भुंकच लावलं नाही म्हणलं आपलं थांबायचं नाही आता था, लवकर काम जॉईन करायचं कारण मी सुट्टी घेतली एक महिन्याची हो जॉब मधून पण मला म्हणजे सतरा दिवसामध्ये जा मला मला परत कामावर रुजू व्हायला एक महिना काय सुट्टी भेटली नाही मला आणि नंतर आता हनीमूनचा ब्लॉग बघूया आपण आम्ही हनीमूनला कुठं गेलो होतो हो हो ते पण बघूया तर कळेलच तुम्हाला तर मग तुम कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग ते कमेंट करू नक्की काय कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू